मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो 7 किमान तिकीट दर 10 रुपये असणार आहे. MMRDA आयुक्त श्रीनिवास यांनी ABP माणसाला ही माहिती दिली आहे. लवकरच मेट्रो 7 दहिसर ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा आयुक्तांनी दिलेली आहे. मेट्रो 2 प्रकल्पाचं कामही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून मिळते. आपल्या बरोबर MMRDA आयुक्त आहेत. सर, मेट्रो आपण इकडे बघतोय तयार झालेली आहे, आज राईड पण आहे मेट्रोची. आदित्य ठाकरे येणार आहेत. येस, काय सांगाल, काय प्रोग्रेस आहे, कितीपर्यंत होईल? हे जो सध्या मुंबई मेट्रो लायन 7 आहोत आपण, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, यांचं काम अंतिम टप्प्यात आहे. छोटासा चुटपुट काम अजूनही शिल्लक आहे. ते संपूर्ण रेल्वे सेफ्टीचा क्लिअरन्स आला बरोबर आणि 1-2 सेफ्टी सर्टिफिकेट्स आहेत ते संपल्याबरोबर विदिन त्यानंतर 1 महिन्याच्या आत आम्हाला पब्लिकसाठी उघडायचं आहे. हा लाईन आता अंधेरीपासून दहिसरपर्यंत आहे, परंतु फेज 1 आपण आर्या कॉलनीपासून दहिसरपर्यंत करणार आहोत. हे संपूर्ण प्रोजेक्ट करायला अराऊंड 6,500 कोटीचा खर्च जवळपास थोडासा जास्त MMRDA करावा लागला. सर, याच्यानंतर दुसरा फेज जो आहे तो कधीपर्यंत चालू करायचा? हे सुरू झाल्यानंतर 3-4 महिन्याच्या दुसरा फेज पण सोडवायचा आम्हाला. सर, टोटल मिळून फेज 1 मेट्रो लाईन 2 आणि 7 फेज 1 अराऊंड 25 किलोमीटर, अराऊंड 20 किलोमीटर पूर्ण होईल आणि फेज 2 उर्वरित 15 किलोमीटर. सर, टोटल 35 किलोमीटरचा टोटल लांबी. ती जी लिंक रोडवरची जी मेट्रो आहे ती देखील सुरू होणार आहे का? ते पण संपत याच्या बरोबरच आता काम चालू आहे. त्याच्यामध्ये एंट्री एक्झिटचं आणि इतर एन्क्रोचमेंटचं काम होतं ते आपण संपवताला. त्यांचं इन्स्पेक्शन अजूनही पूर्ण व्हायचं आहे. ते जाराबर त्यांचंही आम्ही याच्या बरोबरच आम्ही करायला प्रयत्न करू सुरू करायला. धन्यवाद. सामान्यांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न, रेट्स किती असतील तिकिटांचे? काय रेट्स? अगदी रिझनेबल ठेवलेले आहे. मिनिमम 10 रुपयापासून ठेवलेले आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी रिझनेबल. जी मेट्रो आहे ती BEML जी कंपनी आहे, जी भारतीय कंपनी आहे, तिने बनवलेली आहे आणि त्याच्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न हा MMRDA केलेला आहे. कॅमेरामन विनय साक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.